विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी झाली. यामध्ये प्रमोद भिंगारकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुषण भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा परिषदचे सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, आत्माराम पाटील, प्रमोद भगत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ॲक्च्युली आम्ही भरपूर प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला आम्ही MMRDAमध्ये पुन्हा MMRDA आणि PWDकडे प्रस्ताव पाठवला, त्यांनी पुन्हा नायनाकडे पाठवला. नवीन नायना जे सिडकोमाच्या माध्यमातून लॉन्च झाले, आता नायना म्हणतो आम्ही करतो आहे, पण काय काम बनत नाही. आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू आहे, आमचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. मागच्या हप्त्यातसुद्धा मी आमदारांना बोललो की आपल्याला पुन्हा त्या विषयाला, म्हणजे त्यांना आपल्याला पुन्हा पत्र दिले पाहिजे MMRDAला. बाबा विचुंब्याचा एक ब्रिज आहे, तो किमान विचुंब्याचा ब्रिज एक MMRDAने करावा, आणि दुसरा पण ब्रिज होतो आहे देवतमध्ये, तो नयनारी करावा. म्हणजे दोन्ही डिपार्टमेंटकडे असं, तर किमान सुरुवातीला जो ब्रिज होईल त्याने ह्या साईडचे जे एवढी गावं आहेत, किमान 5-7-8-10 गावं असतील, आणि हे तीन शहरं म्हणजे विचुंबे, उसरली आणि देवत, या तिन्ही गावांत मिळून किमान 50,000 लोकसंख्या जी आहे त्यांना थोडं रिलॅक्स वाटेल. त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, आणि तो लवकरच मार्गिस्त लागेल याच्या आम्ही प्रयत्न करतो. उपसरपंच म्हणून जबाबदारी घेत गावाची, तर गावाला तुम्ही अजून काय आश्वासन द्याल की अजून बरेच म्हणजे हे गाव आहेत पंढरपणे मधले की विकसित गाव आहे, जे आज ह्या गावाला सेंटर पकडलं जातं पंढरीच्या बाजूवर, तिथून ओन सेवन येताना, तिथून देवदवर येताना, पण अजून काही समस्या आहेत किंवा अजून काही कामं आहेत ती पूर्ण होतील का? कामं तशी भरपूर आहेत, परंतु आम्ही मेन म्हणजे आपण म्हणतो ना की नीड, तर खरंच गरज आहे, ती गरजेची कामं आम्ही सुरुवातीला करत घेतलेली आहे. आमचा साधारण 3 करोडचा वार्षिक बजेट आहे ग्रामपंचायतीचा. आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून हे RCC रस्ते आणि अंतर्गत ड्रेनेज, त्याच्यानंतर पूर्ण विचुंबे गावामध्ये तुम्ही चारही बाजून गेलात तर तुम्हाला लाईट दिसेल, आणि CCTV कॅमेरेसुद्धा आम्ही लावलेले आहेत. याच्या पुढे जाऊन आम्हाला स्वच्छता अभियानासंदर्भात जे काय आता आम्हाला नियमामध्ये म्हणजे ग्राम पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदांच्या नियमाने घालून दिलेले ज्या काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे आम्हाला स्वच्छतेचं एक काम आमच्याकडं बाकी नाही. म्हणजे आम्ही पण प्रयत्न केलेले आहेत, पण त्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करू आणि काही तरतुदी करून आर्थिक फंडाच्या तरतुदी करून त्या विषयाला पण आम्ही पुढे चालना देणार. म्हणजे पुढे जाऊन स्वच्छता आम्ही आज आमचे जे रस्ते आहेत ग्रामपंचायतचे कर्मचारी रोज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रस्त्यावर साफसफाई करताना दिसते. म्हणजे ग्रामपंचायत असून सुद्धा तुम्ही साधारण महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडे कर्मचारी आहेत जे तुमच्या रस्ते साफसफाईचं काम करतात, पण आम्ही ग्रामपंचायत असून सुद्धा छोटी आमच्या आता स्वच्छताबाबत ही कामं सर्व चालू आहेत. आणि याच्या पुढे जाऊन जे पण इकडं राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी जेवढ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे, तो आम्ही 100%.